वेंगुर्ला रोड सुळगा हिंडलगा येथे रविवारी गडकरी दुग्ध प्रकल्पाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अजित पवार उपस्थित होते. उद्घाटनानंतर बोलताना उपायुक्त पवार यांनी सीमा भागात दुग्ध व्यवसायाचा स्तर उंचावण्यासाठी या भागातही दूध प्रकल्प होणे गरजेचे आहे. गडकरी दूध प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे ते म्हणाले. साताऱ्यामध्ये तुमची पवार डेअरी अँड ॲग्रो फार्म्स आहे, तर मी असं ऐकलं की त्याच्यामध्ये तुमचे 250 सभासद जे शेतकरी आहेत, याबद्दल तुमच्या प्रकल्पाबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकतो मला? अजिंक्यराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या कंपनीमार्फत आपण 250 शेअरहोल्डर्स जोडलेले आहेत आणि त्या भागातलं सगळं दूध, ऊस, हळद, आलं हे शेतकऱ्यांना मार्केटपर्यंत एक प्रोडक्ट निर्माण करून चांगला रेट देणे ह्यासाठी आम्ही काम करतो. आज तुम्ही सीमा भागामध्ये आलाय आणि या सुळग्यातील एका डेअरीचं तुम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहात, तर या सीमा भागातील या दूध प्रकल्पाबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकाल सर? आजपर्यंत सीमा भागात बाहेरच्या लोकांनी येऊन दूध संकलन केलेलं आहे किंवा बाहेरच्या लोकांनी येऊन सगळ्या कामगिरी बजावलेल्या आहेत, पण पहिल्यांदाच आपला इथला एक लोकल माणूस इथं दूध गोळा करणार आहे आणि हे दूध तो स्वतःच्या हिमतीवर, स्वतःचा माणूस, आपला स्वतःचा माणूस आमच्याबरोबर कोलॅबोरेशन करून पुढे पुणे किंवा मुंबई मार्केटमध्ये दूध विकणार आहे. तर सीमा भागातल्या लोकांना निश्चितपणे फायदा होणार, कारण की माणूस आपला स्वतःचा आहे. कधी इथे जे जुने तक्रारी झालेले, पेमेंट बुडणे किंवा वेळेवर पेमेंट न होणे, या सगळ्या तक्रारी आपला माणूस असल्यामुळं 100% सोडवण्यात मदत करणार आणि बाहेरच्यांपेक्षा आपला दर 100% शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार. आणि भविष्यात तुमच्या पवार डेअरीमधून या डेअरीसाठी मार्गदर्शन लाभणार आहे? 100% लाभणार आहे. आपण इथे पुढे पॅकिंग घ्या, पॅश्चरायझेशन घ्या, दूध प्रोसेसिंग घ्या किंवा आपण पावडर निर्मिती घ्या, यासाठी 100% आपण या भागात तयारी करणार. धन्यवाद. सोळगा इथे गडकरी दूध प्रकल्पावर एक दूध संकलन चालू करतोय. मुख्य हेतू एवढाच आहे की ह्या भागामध्ये कोणीही बाहेरचे येऊन डेअरी चालू केले, दूध व्यवसाय केले, पैसा कमावला आणि गेले, पण ह्या पर्टिक्युलर ग्रामीण भागामधनं, सीमा भागामधनं इथला नागरिक कोण तयार झाला नव्हता. मी जरी मेकॅनिकल इंजिनियर असलो, माझा जरी दुसरा व्यवसाय असला, इंडस्ट्री जरी असली, तरी बऱ्याच फार वर्षापासून आमची एक इच्छा होती की इथल्या भागातल्या लोकांच्यावर जो अन्याय होतो आहे किंवा त्यांना योग्य भाव मिळत नाही तो मिळवून द्यावा आणि योग्य त्या रीतीनं कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावरती आर्थिक अन्याय होऊ नये आणि आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि जे नुकसान त्यांचं दुसऱ्यांच्या व्यवसायाप्रमाणे होतं आहे ते नुकसान टाळण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रकल्प चालू केला आहे. हा प्रकल्प फक्त आमचा नाही आहे तर सीमा भागातील ग्रामीण सर्व शेतकऱ्यांचा आहे. त्यांच्यासाठी इथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. इथं ओपन फोरम आहे. इथं काही झाकून ठेवलेलं नाही. फॅटपासून, वजनपासून, दुधाची किंमतपासून तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस मिळणार आहे. ऑनलाईन पेमेंट मिळणार आहे. बँकमध्ये पेमेंट मिळेल आणि प्रत्येक 10 दिवसानंतर तुम्हाला त्या बिलवरती बोनस सकट पेमेंट मिळणार आहे, एवढी मात्र आम्ही खात्री इथं देऊ. धन्यवाद. वेंगुर्ला रस्त्याच्या बाजूलाच सुसज्ज असा दूध प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे नवनवीन मशिनरी असून अत्याधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. यामुळे लहान मोठ्या दूध संकलन व दूध उत्पादकांना हा प्रकल्प पर्वणी ठरणार आहे. तसेच अनेक मान्यवरांनीही या प्रकल्पाला आपल्या शुभेच्छा दिल्या. तरुण भारतची मोठी मजल, वाचकांना घरबसल्या विश्वसहल, ताज्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सना अवश्य भेट द्या. आमची संकेतस्थळे इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, टेलिग्राम, फेसबुक, वेबसाइट, ई पेपर.